हेलो हेलो एवरीबॉडी, गुड मॉर्निंग, वेलकम टू सर एकेडमी ऑफ साइंस कराट। इस लेक्चर में सीन दैट अबाउट वी आर लर्निंग अबाउट रिफ्रैक्शन ऑफ लाइट। ओके, सम ऑफ द पॉइंट्स वी हैव सीन व्हाट इज द रिफ्रैक्शन ऑफ लाइट, हाउ वी गेट द रिफ्रैक्शन। बिफोर रिफ्रैक्शन वी हैव सीन द रिफ्लेक्शन, इजंट इट। म्हणजे रिफ्लेक्शन कसं होतं, त्यानंतर मग रिफ्रॅक्शन तुम्हाला कसं मिळतंय हे आपण त्यामध्ये बघितलंय। आणि त्याचबरोबर आपण पहिला पॉइंट पाहिला तो म्हणजे रिफ्लेक्शन, आणि दुसरा पॉइंट पाहिला तो म्हणजे रिफ्रॅक्शन। ओके, मग आता रिफ्लेक्शन सांगण्यासाठी मीडियमची गरज असते। मग आता मीडियमची वेगवेगळ्या प्रकारची गरज असते का? तर असते, तरी तर तुम्हाला ओनली सिंगल मीडियम वी रिक्वायर, एकाच मीडियमची गरज असते। इथं म्हणजे ज्या मीडियम मधून लाईट येणार त्याच मीडियम मध्ये लाईट जाणार। मग असे मीडियम कोणते कोणते घेतले होते तर आपल्याला माहित होता तो म्हणजे रेरर मीडियम। ओके, त्याच्यानंतर त्या रेररलाच आपण म्हणतोय एअर मीडियम। ओके, आणि रेरर एअर झाल्यानंतर परत आपण येतोय कशामध्ये, रिफ्रॅक्शन बघण्यासाठी आपण येतोय तो म्हणजे डेन्सर मीडियम। मग डेन्सर मीडियम म्हणजे काय कन्सिडर करतोय आपण? घेतोय ग्लास असेल किंवा वॉटर असेल, असं वेगवेगळे मीडियम्स आपल्याला मिळतात। ठीक आहे, जरा दोनच मिनिटं फक्त तुम्हाला दिसते का चेक करतो। ओके फाईन, तुम्हाला हे दिसतंय। ओके, मला फक्त काय सांगायचं होतं की हा रिफ्लेक्शन ज्या वेळेला आपण पाहतोय, हे रिफ्लेक्शन बघत असताना आपल्याला एकाच मीडियमची गरज असते। म्हणजे जर रेरर मीडियम मधून जर लाईट येत असेल तर त्याच रेरर मीडियम मध्ये लाईट काय होणार आहे, परत पाठीमागे जाणार आहे। ओके, त्याच्यानंतर रिफ्लेक्शन मधून आपण कुठं आलो, रिफ्रॅक्शन मध्ये आलो। रिफ्रॅक्शन मध्ये काय बघितलं, दोन्ही पण मीडियम बघितले, रेरर मीडियम ऍज वेल ऍज डेन्सर मीडियम। ओके, मग इथे मी डायग्राम जर दाखवतो, सपोज हा पहिल्यांदा मी एक मिरर कन्सिडर केला, ह्याला आम्ही कन्सिडर केलं एक्स वाय द सर्फेस। ठीक आहे, एक्स वाय द प्लेन सर्फेस, प्लेन म्हणण्यापेक्षा मिरर सर्फेस। सपोज इथं मी त्याला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, आणि हा परपेंडिक्युलर म्हणजे काय आला, नॉर्मल आला। ओके, आता एक ठराविक अँगल घेऊन मी काय करतोय, मी इथं एक लाईट इन्सिडेंट करतोय। बघा व्यवस्थित, इथं मी एक लाईट इन्सिडेंट केली। ओके, आणि ह्या नॉर्मलने काय केलं, इथं एक अँगल क्रिएट केलं। मग काय अँगल म्हटलं आपण तिथं, अँगल ऑफ इन्सिडन्स आर। ओके, जसा आता हा इन्सिडेंट झाला, ह्या सरफेस पर्यंत पोहोचला, ते नॉर्मल पर्यंत पोहोचला, आणि तिथून त्याला काय मिळालं, तिथून त्याला रिफ्लेक्शन मिळालं। काय मिळालं, रिफ्लेक्शन मिळालं। मग या बाजूला जो अँगल क्रिएट झाला त्या अँगलला आपण काय म्हणलंय, रिफ्लेक्शन। ओके, समजतंय मी काय म्हणतो? ठीक आहे, म्हणजे आता इथं जो अँगल क्रिएट झाला त्याला आपण म्हणतोय अँगल ऑफ इन्सिडन्स आय, आणि इथं जो अँगल क्रिएट झाला त्याला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर। मग आता हे दोन्ही अँगल काय असतात, दोन्ही अँगल हे इक्वल असतात। व्हॉट इज कॉल्ड ऍज अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे आपण बघितलंय। ओके, हे बघितलं कशामध्ये, रिफ्लेक्शन मध्ये बघितलंय। आणि हा जो मीडियम जो आहे तो मीडियम कुठला आहे, तर तो मीडियम म्हणजे रेरर मीडियम। रेरर म्हणजे काय आला, एअर मीडियम। ओके, समजले का पर्यंत? आणि ह्याचे आपण काय बघितले होते, लॉस बघितले होते। लॉस मध्ये काय सांगितलं, हा इन्सिडेंट रे, हा नॉर्मल आणि हा रिफ्लेक्शन हे कसे आहेत, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर। आता प्लेन म्हणजे हा बोर्ड तुम्ही कन्सिडर करा, हा इन्सिडेंट रे, ओके, त्याला परपेंडिक्युलर आहे का? ओके, म्हणजे बघा हा प्लेन आहे, हा प्लेन म्हणजे हा प्लेन तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, हा इन्सिडेंट रे, हा जो इन्सिडेंट आहे तो म्हणजे असा, म्हणजे ह्या प्लेनला हा इन्सिडेंट रे हा कसा असणार आहे, परपेंडिक्युलर। ओके, म्हणजे हे तिन्ही पण काय, दे ऑल आर परपेंडिक्युलर इन द सेम प्लेन, म्हणजे दे ऑल लाय इन द सेम प्लेन। ओके, हे बघितलं आपण रिफ्लेक्शन साठी। तसंच रिफ्रॅक्शन मध्ये काय पाहिलं आपण, रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शन मध्ये आपण असं बघितलं की आपण एक डेन्सर मीडियम कन्सिडर केला। मग डेन्सर मीडियम म्हणजे काय घेतलं रे, आपण इथं एक ग्लास मीडियम घेतला। ओके, ग्लास मीडियम, ओके, ग्लास मीडियम, त्याला आपण म्हणतोय डेन्सर मीडियम। डेन्सर मीडियम खूप गरमी, ठीक आहे। मग आता
हा झाला आपला ग्लास मीडियम, म्हणजे इथं मी ग्लास स्लॅब मी कन्सिडर केला. ओके, ह्याला परत मी एक नॉर्मल ड्रॉ करतो. हा नॉर्मल मी ड्रॉ केला, ठीक आहे. आता नॉर्मल ड्रॉ केल्यानंतर आपण काय बघणार आहोत इथं, आता लाईट इन्सिडेंट करणार. कुठं इन्सिडेंट होणार? तर मिरर मीडियम, म्हणजे हा वरचा सरफेस म्हणजे हा काय आपला रेअर मीडियम. ओके, रेअर मीडियम हा काय आपला नॉर्मल, आणि हा आपला ग्लास लॅब म्हणजेच डेन्सर मीडियम किंवा ग्लास मीडियम. काय करतोय आपण इथं आपण लाईट इन्सिडेंट केली. ओके, हा काय मिळाला आपल्याला, अँगल ऑफ इन्सिडन्स आर. आता काय होतंय बघा, रिफ्लेक्शन मध्ये एकच मीडियम असल्यामुळे ज्या मीडियम मधलं लाईट आली त्याच मीडियम मध्ये लाईट पुन्हा गेली, ठीक आहे. आता मीडियम असा घेतलाय ग्लास मीडियम की तो ट्रान्सपरंट आहे. काय आहे तो? ट्रान्सपरंट, म्हणजे तो एका मीडियम मधनं येणार आणि दुसऱ्या मीडियम मध्ये तो एंटर करणार, ठीक आहे. मग ट्रान्सपरंट म्हणजे काय? इथून आला आणि ह्याच्यामध्ये गेला. म्हणजे हा जर मी ग्लास कन्सिडर केला, ही जर लाईट मी कन्सिडर केली, ही लाईट आली आणि त्याच्यामधून पास झाली, त्याच्यामधून गेली, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो ट्रान्सपरंट मीडियम. ओके, मग आता इथं लाईट आल्यानंतर तो ग्लास मध्ये एंटर करणार. आता ग्लास मध्ये एंटर केल्यानंतर तो सरळ जाईल का रे? हा असा सरळ जाईल का? नाही जाणार. तर हा सरळ न जाता तो काय करतोय? तो एका पर्टिक्युलर अँगल घेऊन तो बेंड होतोय. कुठं बेंड होतोय? तर टुवर्ड्स द नॉर्मल, टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणजे या अँगलला आपण काय म्हणलंय? आर. आर म्हणजे काय? रिफ्लेक्शन. ओके, म्हणजे आता इथं तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स आय मिळाला, इथं तुम्हाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर मिळाला. आता हा रिफ्रॅक्शन आणि इन्सिडन्स, ठीक आहे. बघा आता मी काय म्हणतोय, लाईट रेअर मधून आली, एअर मीडियम मधून आली, डेन्सर मध्ये गेली. डेन्सर मध्ये गेल्यानंतर ही लाईट काय झाली? ही लाईट सरळ न जाता ती नॉर्मलच्या बाजूला बेंड झाली. द लाईट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, नॉर्मलच्या बाजूला बेंड झाली. येते का लक्षात? मी काय म्हणतोय, सरळ न जाता तो बेंड झाला. कोणत्या बाजूला बेंड झाला? तर ह्या नॉर्मलच्या बाजूला बेंड झाला. हे कधी होतं? ज्या वेळेला रेअर मधून डेन्सर मध्ये जातो त्या वेळेला. येते लक्षात? कुठून कुठे गेला? रेअर मधून डेन्सर मध्ये गेला. ओके, समजलं इथपर्यंत? फाईन. पुढं आता मी जर सपोज इथं अजून एक नॉर्मल मी जर सपोज ड्रॉ केला, इथं मी सपोज इथं एक असा नॉर्मल अजून एक घेतला, इथं येतं म्हणलं ह्याला मी म्हणतो एन डॅश, परपेंडिक्युलर पाहिजे, ठीक आहे. त्याला आपण म्हणूया एन डॅश. आता ह्या नॉर्मलला आता बघा, इथून इकडं इकडचं पण आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. मग आता लाईट कुठून कुठे येणार? इथं कसा आला? इथं रेअर मधन डेन्सर मध्ये आला. आता कुठून कुठे येणार आहे? आता डेन्सर मधून रेअर मध्ये येणार, बरोबर. म्हणजे मी जर ह्याला अँगल ऑफ इन्सिडन्स आय जर असं कन्सिडर केलं, कारण तो डेन्सर मधून येतोय, बरोबर, इथं मला काय मिळणार आहे? रिफ्रॅक्शन मिळणार आहे. आता काय होतंय बघा, रेअर मधून डेन्सर मध्ये आला, त्यावेळी लाईट बेंड झाली. कोणत्या बाजूला बेंड झाली? टुवर्ड्स द नॉर्मल. पण आता डेन्सर मधून रेअर मध्ये झाला, मग तो काय करणार? तो आता पुन्हा बेंड करणार. पण बेंड कोणत्या बाजूला होणार? इट गोज अवे फ्रॉम द नॉर्मल, इट गोज अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे ह्या अँगलला आपण काय म्हणतोय? रिफ्रॅक्शन, ठीक आहे. जास्त बेंड झाला, ठीक आहे, त्याला आकारण पाहिजे. ओके, म्हणजेच बघा, रेअर मधला डेन्सर मध्ये आला, लाईट बेंड झाली. कुठे बेंड झाली? टुवर्ड्स द नॉर्मल, नॉर्मलच्या बाजूला बेंड झाली. आता डेन्सर मधला रेअर मध्ये गेला, लाईट कुठे बेंड झाली? अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल. इथून इकडे बेंड झाला, इथून इकडे बेंड झाला, अवे फ्रॉम द नॉर्मल. ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. वेन द लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर टू डेन्सर, रिफ्रॅक्टेड रे बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. अँड वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रेअर, लाईट गोज अवे फ्रॉम द नॉर्मल, नॉर्मलच्या पासून तो लांब जाणार, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला रिफ्रॅक्शन बघायला मिळतं.
आता ज्या वेळेला तुम्ही आता हा एक्सपेरिमेंट तुम्ही मला वाटतं स्कूलमध्ये केला असेल, बघा इथं आपण एक पिन लावतोय, इथं एक पिन लावतोय, इथं एक पिन लावतोय, याला आपण म्हणतोय पी क्यू, याला आपण म्हणतोय इथं आर आणि ह्याला इथं म्हणतोय एस. म्हणजे ग्लास लॅब घेतोय, एक लाईन अँगल ड्रॉ करून अँगल प्रमाणे लाईन ड्रॉ करून घेतोय 45 डिग्रीला, दोन पिन प्लेस करतोय आणि एका बाजूने आपण काय करतोय बघतोय. बघताना आपण या पद्धतीने बघतोय की या दोन्ही पण पिना एकाच लाईन मध्ये आल्या पाहिजे. म्हणजे दिसताना तुम्हाला फक्त क्यू दिसणार, तुम्हाला पी दिसणारच नाही. म्हणजे पी काय झाला, पी त्याच्या पाठीमागे लपून गेला. येते लक्षात? म्हणजे स्कूलमध्ये आपण ज्यावेळी प्रार्थनेच्या वेळेला आपण एक रांग करतो प्रत्येक तुकडे वाईज, मग आता सुरुवातीने थांबायचं त्या पाठीमागे सगळे उभे राहतात बरोबर, समोर बघितलं दिसतो आपला एकच पण पाठीमागे बरेच जण असतात. तसंच तसं दिसतं आपण ज्या वेळेला पाहतोय त्यावेळेला क्यू दिसेल, क्यूच्या पाठीमागे हा काय असणार आहे, पी असणार आहे. दिसताना एकच असणार आहे पण असणार किती, दोन. ठीक आहे, हे आपण पाहिलं. मग आता हे झालं रिफ्रॅक्शन. आता एक पॉइंट मी असं म्हटलं होतं, आपण एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं कन्सिडर केलं होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि त्याला आपण म्हणलं होतं काय, म्यू किंवा एन. दोन्ही पैकी कुठलंही नाव घ्या, म्यू किंवा एन. मग आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, तर त्या मीडियमसाठी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे की जी तो डिफाईन करतोय, किंवा तुम्हाला थोड्या पुढे जाणून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करायला. मग कोण सांगत असतंय, तर हा तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगत असतो. ओके, कोण आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, विच इज डिनोटेड बाय म्यू. प्रोनाउन्सिएशन कसं आहे, इट इज कॉल्ड एज अ म्यू, एम ई यू, म्यू. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. ओके, तर पुढे जाऊया. आपल्याला फॉर्म्युला तयार करायचे. असा फॉर्म्युला काय आहे, तर आता ज्या वेळेला आपण असे दोन मीडियम्स बघतोय, रेलवे आणि डेन्सर, लाईट रेलवे मधून येणार डेन्सर मध्ये जाणार, ठीक आहे, इकडचा फरक काय बघत नाही. मग रेलवे मधून ज्या वेळेला डेन्सर मध्ये जाणार, आपण एक इक्वेशन क्रिएट करतोय. आता ते इक्वेशन नक्की काय असणार आहे ते आता बघा. इथं एक लॉ बघायला मिळतोय, कोणता लॉ आहे हा, तर या लॉ ला म्हणलं जातं स्नेल्स लॉ, स्नेल्स लॉ. ओके, आता हा स्नेल्स लॉ म्हणजे काय आहे, इथं तुम्हाला तो फॉर्म्युला मिळतोय बघा. डायरेक्ट मी इक्वेशन लिहितो, त्या इक्वेशन वरून तुम्हाला मी डेफिनेशन सांगतो. म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. ह्या रेरर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी म्यू वन म्हणतो आणि ग्लास मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी म्यू टू म्हणतो. म्हणजे इथं तुम्हाला मिळेल म्यू टू बाय म्यू वन, म्यू टू बाय म्यू वन इज इक्वल टू साइन आय बाय साइन आर. ठीक आहे, आता मला स्टेटमेंट स्नेल्स लॉ सांगतो. इट इज डिफाइंड एज, इट इज डिफाइंड एज, तर लिहितो तुम्ही इथं, इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ साइन ऑफ एंगल ऑफ इन्सिडन्स आय, एंगल ऑफ इन्सिडन्स आय टू द साइन ऑफ एंगल ऑफ रिफ्रॅक्शन आर इज कॉन्स्टंट. It is defined as the ratio of sine of angle of incidence r to the sine of angle of refraction r is constant. म्हणजे ह्या दोघांचा रेशियो इक्वल टू काय, हा इंडेक्स, म्हणजे हा झाला तुम्हाला कॉन्स्टंट. ओके, म्हणजे लिहिताना आपण हे इक्वेशन या पद्धतीने पण लिहितो, म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. आता हे तुम्हाला इक्वेशन कसं मिळतंय, तर त्यासाठी बघा. आता इथं तुम्हाला काय मिळाला, म्यू वन हा कुठल्या मीडियम साठी आहे, रेरर मीडियम साठी आहे. हा म्यू टू कोणत्या मीडियम साठी आहे, ग्लास मीडियम साठी आहे. आणि नेहमी
एयर मीडियम ला तुमचा इंडेक्स किती असतो, तर इंडेक्स तुमचा इक्वल टू 1 असतो। लक्षात ठेवायचं, कीप इट इन माइंड, डोक्यातच ठेवायचं। रिफ्रॅक्टिव इंडेक्स फॉर एयर मीडियम किती असणार, इक्वल टू 1 नेहमी। म्हणजे आता बघा, ह्यूमन ची व्हॅल्यू मी जर 1 कन्सिडर केली, ठीक आहे, आणि म्यू टू मी इज इक्वल टू म्यू कन्सिडर केलं, म्यू वन इक्वल टू 1 आणि म्यू टू इक्वल टू म्यू कन्सिडर केलं, इक्वेशन मला मिळालं का असं काहीतरी? म्यू टूच्या ठिकाणी कोण आला? म्यू आला। म्यू वनच्या ठिकाणी काय झालं? 1 ना। मग म्यू अपॉन 1 इक्वल टू म्हणजेच म्यू आला। ओके, म्हणजेच म्यू इज इक्वल टू साइन आर बाय साइन आर। ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या, पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा। ओके, कुसू रब करो, ठीक आहे। ओके, थोडं डायग्राम आपण त्या बाजूला ड्रॉ करतो, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला जरा बघायचे, ठीक आहे। मग आता इथं मी हा डेन्सर मीडियम म्हणतो, डेन्सर मीडियम म्यू टू, याला मी म्हणतो रेअर मीडियम म्यू वन। ओके, आणि इथं नॉर्मल ड्रॉ करतो, आणि आता काय होणार, इथून ही लाईट येईल, इथून त्याला रिफ्रॅक्शन देईल, हा म्हणजे आर, इथं म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आर। ओके, आता हे आपल्याला माहित आहे। आता मला बघायचं आहे, आता मला एक फॉर्म्युला माझ्याकडे आहे, तो फॉर्म्युला म्हणजे म्यू टू बाय म्यू वन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर, हे इक्वेशन माझ्याकडे आहे। आता मला रिलेशन काय बघायचं आहे, मला रिलेशन बघायचं आहे म्हणजे एक म्हणजे वेव्हलेंथ, वेव्हलेंथ त्याला म्हणूया लॅम्बडा, ठीक आहे, त्याचबरोबर स्पीड, लाईटचं स्पीड त्याला आपण सी म्हणतोय किंवा बी म्हणतोय, ठीक आहे, सी म्हणतोय किंवा बी म्हणतोय। सी कोणासाठी? कारण दोन मीडियम आहेत ना, मग सी म्हणायचं आपल्याला रेअर मीडियम साठी, बी म्हणायचं आहे डेन्सर मीडियम साठी, ठीक आहे, म्हणून मी सी आणि बी कन्सिडर केलं आहे। ऑब्लिक मध्ये आता इथे मी कॉमन घेतो सी आणि बी। ओके, आपल्याला वेव्हलेंथ बघायचं आहे, स्पीड बघायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला फ्रिक्वेन्सी ही बघायचा आहे, त्याला म्हणूया एफ। मग आता इक्वेशन, जर मी असं म्हणलं ह्या एअर मीडियम मध्ये ज्या वेळेला लाईट ट्रॅव्हल करणार त्याला स्पीड किती असेल, त्याचं स्पीड मी इथं सी कन्सिडर करतो, लेट सी बी द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम, लेट सी बी द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम, आणि मग मी इथं कन्सिडर करतो लेट वी बी द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम, वी बी द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम। ओके, मग आता सी आणि बी चं तुम्हाला इक्वेशन तुम्हाला लिहायचं, मग आता इक्वेशन काय मिळणार आहे विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव इंडेक्स, म्हणजे स्पीड डिपेंड्स ऑन रिफ्रॅक्टिव इंडेक्स, काय म्हणतो बघा, स्पीड डिपेंड्स ऑन रिफ्रॅक्टिव इंडेक्स, स्पीड डिपेंड्स ऑन रिफ्रॅक्टिव इंडेक्स, म्हणजे इथं तुम्हाला एक फॉर्म्युला मिळतोय, तो फॉर्म्युला म्हणजे म्यू इज इक्वल टू सी बाय बी, नोट डाऊन करून घ्या, म्यू इज इक्वल टू सी बाय बी, ठीक आहे। हे आता डायरेक्टली मी लिहिलंय, हे तुमच्या लक्षात येणार नाही, या फॉर्म मध्ये आता लिहूया, ते तुमच्या लक्षात असं येतं बघा। आता इथं एअर मीडियम आहे, रेअर मीडियम आहे, इथं इंडेक्स किती आहे रे म्यू वन, इथं स्पीड किती आहे सी, इथला इंडेक्स किती आहे म्यू टू, आणि इथला स्पीड किती आहे व्ही। तर मी ते इक्वेशन असं लिहितो रेअर इज इक्वल टू डेन्सर, म्हणजे रेअर मीडियम मध्ये जे इक्वेशन आहे त्यांना मी मल्टिप्लाय करतो एकमेकांना, आणि डेन्सर मीडियम मध्ये जे इक्वेशन आहे त्यांना मी मल्टिप्लाय करतो एकमेकांना, आणि हे दोघं मी काय करतो इक्वल दाखवतो। म्हणजे बघा बरं, आता इथं मला काय मिळतं म्यू वन आणि सी, म्यू वन आणि सी म्हणजे म्यू वन इंटू सी इज इक्वल टू म्यू टू इंटू व्ही,
दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, म्यू वन इंटू सी आणि इथून म्यू टू इंटू व्ही एकाच मीडियम मध्ये असल्यामुळे त्याचा आपण मल्टिप्लाय करतोय आणि हे दोघं आपण काय करतो इक्वल दाखवतोय, म्हणजे रेझर मीडियम इथे इक्वल टू लेझर मीडियम. हा रेझर मिळाला, हा टेन्सर मिळाला. म्यूचं इक्वेशन एका बाजूला करा, ठीक आहे. आपण आता म्यू टू बाय म्यू वन घेतलाय ना, इथं तसंच करूया. इथं म्यू टू आहे, हा म्यू वन पलीकडे येऊन झाला इक्वल टू म्यू टू, हा म्यू वन पलीकडे आला म्हणजे डिवाइड झाला म्यू टू बाय म्यू वन. म्यू टू समोर कोण आहे, सी, म्हणजे इथं सी मी तसंच ठेवला, तिकडचा बी मी पलीकडे नेला म्हणजे हा डिवाइड झाला, ठीक आहे. म्हणजे आता पुन्हा बघा बरं, मी आता हे इक्वेशन असं लिहितो म्यू टू बाय म्यू वन इज इक्वल टू सी बाय बी. आता सी बाय बी तर मी आला, पण इथून म्यू लिहिला आपण, म्हणजेच बघा आता इतर रिझन लिहितो मी, बिकॉज म्यू वन इज इक्वल टू वन आणि म्यू टू इज इक्वल टू म्यू. बघा बरं ते झालं का, आलं लक्षात, ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा. आता हिथं जे इक्वेशन लिहिलंय, आता काय वेळेला काय होतं, एक्झामच्या वेळेला तुम्हाला स्टेटमेंट विचारलं जातं, ठीक आहे, सॉरी स्टेटमेंट विचारलं जातं, राईट द स्टेटमेंट फॉर स्नेल्स लॉ किंवा डिफाईन स्नेल्स लॉ. मग स्नेल्स लॉ म्हणजे की मगाशी ते डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला तुम्हाला कंपल्सरी लिहायचा आहे. मग आता सपोज हा फॉर्म्युला, आता टू आणि वन हे बऱ्याच वेळेला लोकांच्या लक्षात येत नाही, तर हे कसं घ्यायचं आहे. आता इथं आपण काय म्हणतोय, इथं टू बाय वन म्हणलंय का नाही, मग मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन, मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन, मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन, येते का लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. किंवा याच्या ठिकाणी जसं आता मी इथं म्यू टू बाय म्यू वन लिहिलंय, तसंच मी काय लिहू शकतो एन टू बाय एन वन बी लिहू शकतो, ठीक आहे. त्याचा व्हेरियस फॉर्म बघा, मी असंही लिहू शकतो वन म्यू टू म्हणजे टू विथ रिस्पेक्ट टू वन, म्हणजे वन कुठं जाणार, खाली जाणार, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण त्या पद्धतीने लिहू शकतो. असंही आपण एका ठिकाणी लिहून लिहू शकतो, म्हणजे इथं असं लिहिलं वन म्यू टू इज इक्वल टू सी बाय बी, येते ना सर. नोट डाऊन करा, नोट डाऊन करा. आता एक फॉर्म्युला घाल, म्यू इज इक्वल टू सी बाय बी, ओके, म्यू इज इक्वल टू सी बाय बी. आता फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला आहे, फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला काय आहे फ्रिक्वेन्सीचा तो बघा. फ्रिक्वेन्सी घेतो, फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी घेऊन मग आपण घेऊया तुला फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला घेतो डायरेक्टली. फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, ठीक आहे. मग आता असं म्हणूया, एक इक्वेशन आपण रेझर मीडियम लिहूया, एक इक्वेशन आपण डेन्सर मीडियम लिहूया, ठीक आहे. आता हिथं ती फ्रिक्वेन्सी एफ आहे ना, तिथली वेव्हलेंथ म्हणजे इथे लॅम्बडा वन कन्सिडर करूया, इथं वेव्हलेंथ येणार म्हणजे लॅम्बडा टू कन्सिडर करूया, आणि इथं आपण फ्रिक्वेन्सी पुन्हा एक म्हणूया, म्हणजे ह्याला एक फ्रिक्वेन्सी वन म्हणूया, ह्याला एक फ्रिक्वेन्सी टू म्हणूया, म्हणजे एफ वन एफ टू लॅम्बडा वन लॅम्बडा टू वेव्हलेंथ, ठीक आहे. मग फॉर्म्युला काय मिळतो तुम्हाला, एफ इज इक्वल टू सी लॅम्बडा ना, मग ह्याला मी म्हणतो एफ वन इज इक्वल टू रेरोला सीज कन्सिडर केलंय, सी एज इट इज, आणि इथं फक्त लॅम्बडा वन रेरो मिडियमला. डेन्सर मीडियमला काय येणार, तर इथे येणार एफ टू इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा टू, एफ वन इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा वन, एफ टू इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा टू, ओके. आता इथं काय होत आहे बघा, आता इथं फ्रिक्वेन्सी काय राहणार आहे, फ्रिक्वेन्सी तुमची इथं सेमच राहणार आहे, फ्रिक्वेन्सी विल रिमेन सेम, म्हणजेच एफ वन इक्वल टू एफ टू इक्वल टू एफ, म्हणजे इथं फक्त एफ राहणार आहे. कारण काय माहितीये का, बघा लक्ष द्या, इथून लाईट आली म्हणजे लाईट कुठून आली रे, इथं कुठेतरी सोर्स असणार आहे वरती. आपण एखादा बल्ब घेतल्याशिवाय बल्ब मधून लाईट जाणारच नाही ना,
बरोबर, म्हणजे हितगुण तर एक सोर्स असेल, बल्ब असेल एक. आता त्या सोर्स वरती डिपेंड, जर मी एकच बल्ब लावला तर एकच फ्रिक्वेन्सी मला मिळणार आहे ना, का फ्रिक्वेन्सी बदलणार आहे? कारण आता फ्रिक्वेन्सी आपण ज्या वेळेला देतोय ते एकाच फ्रिक्वेन्सीला चालणार आहे, ठीक आहे. म्हणजे एकच बल्ब आहे, एकच सोर्स आहे, मग त्या सोर्स मधनं येणारी फ्रिक्वेन्सी ही काय राहणार आहे, सारखी राहणार आहे, फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. म्हणून आता लाईट ज्या वेळेला आपण ट्रॅव्हल करतोय, मग ती एका मीडियम मधनं दुसऱ्या मीडियम मध्ये जाऊ दे, दुसऱ्या मीडियम मधनं तिसऱ्या मीडियम मध्ये जाऊ दे, तो मीडियम वरती डिपेंड राहत नाही, मीडियम वरती डिपेंड राहत नाही. इट डिपेंड्स ऑन द सोर्स, इट डिपेंड्स ऑन द सोर्स. तर मी लिहितो, फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन सोर्स, फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन सोर्स. म्हणजे तो लाईट वरती, त्या सोर्स वरती डिपेंड आहे, त्या बल्ब वरती डिपेंड आहे. एकच बल्ब लावल्यामुळे ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला दोन्हीकडे काय मिळणार आहे, सारखीच मिळणार. म्हणजे जरी तुमचा मीडियम जरी चेंज झाला तरी फ्रिक्वेन्सी काय राहणार आहे, सगळीकडे सेम राहणार आहे. पण मात्र वेवलेंथ तुमची बदलणार, तुमचं स्पीड पण बदलणार, वेवलेंथ पण बदलणार आणि स्पीड पण बदलणार. म्हणजे बघा, फ्रिक्वेन्सी दाखवताना आपण ही फ्रिक्वेन्सी अशी दाखवतोय, ठीक आहे. आता इथून तो मीडियम मध्ये एंटर करतोय, आता मीडियम मध्ये एंटर केल्यानंतर तो असा जाईल, ठीक आहे. मग आता बघा, इथून सॉरी, हितून एक वेवलेंथ आहे, एक वेवलेंथ म्हणजे आपण ही जर फ्रिक्वेन्सी आपण अशी कन्सिडर केली तर आपण म्हणतो एक वेवलेंथ, वन वेवलेंथ, ठीक आहे. ही एक वेवलेंथ आहे. आता हीच वेवलेंथ मग इथं बघितलं तर ती वेवलेंथ मला सेम मिळतोय का नाही बघा, मला हा डिस्टन्स जेवढा आहे तेवढा डिस्टन्स मला इथं मिळतोय का, इथं मला एवढा डिस्टन्स मिळतोय, मग तो डिस्टन्स काय झाला, डिस्टन्स कमी झाला का, डिस्टन्स कमी झाला. इथं डिस्टन्स जास्त होता, इथं डिस्टन्स कमी झाला. बरं, जेवढी हाईट होती तेवढीच हाईट राहिलेली, म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी तुमची सेम राहिली. पण वेवलेंथ इथं तुमचा लॅम्बडा वन आहे, इथं तुमचा लॅम्बडा टू आहे, सेम आहे का, नाही. म्हणजे तुमचा वेवलेंथ काय झाला, बदलला. इथं स्पीड मध्ये जात होता, इथं त्याचं स्पीड हळूहळू जायला लागलं, म्हणजे इथं फास्ट होतं, इथं स्लो झालं. मग स्पीड त्यांचं सेम राहणार आहे का, स्पीड पण त्यांचं चेंज होणार, म्हणजे इथं सी आहे, इथं बी आहे, म्हणजे सीचं स्पीड तुमचं जास्त आहे, एकदम जातोय, आणि बी तुमचा हळूहळू जातोय. येते लक्षात, म्हणजे मी जर इथं असा सी कन्सिडर केलाय, हा जर आपला सी असेल, ठीक आहे, हा जर सी असेल, हा बी असेल, तर हे असंच आहे, हा सी असा निघून जाईल आणि बी तुमचा हळूहळू लक्षात, ठीक आहे. त्यामुळे तुमचं स्पीड चेंज होत आहे, त्याचबरोबर वेवलेंथ चेंज होत आहे, पण फ्रिक्वेन्सी मात्र सेम राहते, ठीक आहे. आता इक्वेशन लिहूया, हे नोट डाऊन करा, ठीक आहे. बघा तर मग आता मी काय म्हणतो रे, इथं सीच इक्वेशन मी तयार करतो, सी इक्वल टू काय मिळेल, एफ इंटू लॅम्बडा वन, ओके, एफ इंटू लॅम्बडा वन, आणि या बाजूला व्ही इज इक्वल टू एफ इंटू लॅम्बडा टू, क्रॉस मल्टिप्लाय केलं, लॅम्बडा वन इकडे गेला, लॅम्बडा टू इकडे गेला. आता ह्या ज्या दोन्ही व्हॅल्यूज आहेत त्या मी इथं सबस्टिट्यूट करतो, सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन अबाउट इक्वेशन वन. म्हणजे आता हे इक्वेशन मी घेतो, म्यू इज इक्वल टू सी म्हणजे किती, एफ इंटू लॅम्बडा वन, आणि बी म्हणजे किती, एफ इंटू लॅम्बडा टू, एफ ला एफ कॅन्सल, म्हणजे राहिलं किती रे, म्यू इज इक्वल टू लॅम्बडा वन अपॉन लॅम्बडा टू, ओके, नॉट इट. बघा दिसत नाही, वरती घेतो मी, इथं तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे, एफ लॅश कॅन्सल झाला, राहिलं किती, लॅम्बडा वन अपॉन लॅम्बडा टू, हे तुमचं फायनल एक्सप्रेशन, समजलं, ठीक आहे. इथं तुमचं न्यूचं इक्वेशन आहे सी बाय व्ही, तसंच फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आहे एफ इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा वन, आणि परत तुम्हाला न्यूचं इक्वेशन लॅम्बडा बरोबर मिळत आहे, म्यूज इक्वल टू लॅम्बडा वन बाय लॅम्बडा टू,
ठीक आहे, म्हणजे हे तुमचे वेरियस फॉर्म्स ऑफ इक्वेशन आहेत. इन जनरल तुम्ही असं म्हटलं तरी चालेल, एफ इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ रिलेशन कसं असणार आहे, नेहमी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. लिहून काय बघतो रे, फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा. हे सगळे इक्वेशन्स कंपल्सरी आहेत. म्हणजे तुम्ही हे तुम्ही 10वीला शिकलाय, पण तुम्हाला पुन्हा 11वीला प्लस 12वीला तुम्हाला हे सगळे इक्वेशन्स बघायचे आहेत. आणि ह्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. नंबर ऑफ न्यूमरिकल्स आहेत, नंबर ऑफ न्यूमरिकल्स. म्हणजे मोस्टली तुम्हाला आता एक्झाम्पल वरती भर द्यायचा आहे, एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला येणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळं हे सगळे फॉर्म्युला तुम्हाला आले पाहिजे. त्यामुळे मी जे देतोय ते सगळं लिहून काढा, मुद्दाम करा. ठीक आहे, समजलं? पॉज करा, नोट डाऊन घ्या, रब करो, रब करो. ठीक आहे, आजचं लेक्चर आता इथंपर्यंत पास करूया. ठीक आहे, जर तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर प्लीज या चॅनलचा व्हिडिओ लाईक करा, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते सबस्क्राईबचं बटन दाबा, जे तुम्हाला रेड कलरमध्ये दिसतंय. आणि हे व्हिडिओ आम्ही सगळं पर्सनल करतोय, की जेणेकरून एकच वीक फक्त तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. कारण तो पब्लिक म्हणून आपण ठेवतोय, पब्लिक म्हणजे सगळे बघू शकतात. आणि ज्या वेळेला आम्ही त्याला प्रायव्हेट करू, प्रायव्हेट केलं की फक्त आम्ही जी लिंक जी पाठवतो तुम्हाला ग्रुपवरती, तेवढेच फक्त बघू शकतात, बाकी कोणीही बघू शकत नाही. त्यामुळे जो तुम्हाला लाभ मिळतोय तो लाभ घ्या, वाया घालवू नका. ठीक आहे, आणि लवकरात लवकर आपण ऍडमिशन्स पण चालू करतोय. 1 जून पासून आपण 11 ऍडमिशन सुरू करतोय, जेणेकरून सिलेबसला पण आपण 11 चालू करतोय, की जेणेकरून तुमचा डिसेंबरपर्यंत तुमचा हा सिलेबस संपला पाहिजे, आणि जानेवारीमध्ये तुमचा 12 चालू करतोय. ठीक आहे, ओके, थँक्यू.